आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह हे आता परदेशामध्ये निघून गेल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयासोबतच आम्ही देखील परमवीर सिंह यांना शोधत आहोत। एक सरकारी अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत असं वळसे पाटील म्हणाले। तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची खंडणी वसूल केल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे परमवीर सिंह जाता सापडे नासे झालेत। राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने ऑगस्ट महिन्यामध्ये अनेकदा परमवीर सिंहांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं, मात्र तरी देखील परमवीर सिंह हे चौकशीसाठी फिरकलेच नाहीये। नहीं, वो ऑफिसर्स के लेवल पे बात हो रही है, लेकिन सर साधारणतः थोड़ी सी, क्योंकि लोगों में ये है और इस तरह की खबर चल रही है कि वो विदेश चले गए, तो क्या आप लोगों के पास ऐसी तो न्यूज है, मैंने भी ऐसे सुना है। हाँ। इनपुट ऐसे ही है कि वो होंगे या नहीं होंगे। एक्चुअली एक गवर्नमेंट ऑफिसर होने के कारण जी उन्होंने अगर देश के बाहर जाना है तो गवर्नमेंट की अनुमति लेना आवश्यक है जी, उसके सिवा वो जा नहीं सकते हैं। एलओसी भी इशू की है। हाँ। उसके साथ भी वो जा नहीं सकते, लेकिन अभी मालूम नहीं, अगर फिर भी वो गए होंगे तो ये बहुत अच्छी बात नहीं होगी। माध्यमातून एक नजर टाकूया चौकशीपासून नेमक्या कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत पळ काढला। एंटेलिया स्फोटक प्रकरणातल्या आरोपाबाबत एनआयए कडून समन्स बजावण्यात आलेला आहे परमवीर सिंह यांना। वारंवार समन्स बजावूनही चांदीवाल आयोगासमोर येण्यास त्यांनी टाळाटाळ केली आहे, तर 2 वेळा वैद्यकीय रजाही वाढवून घेतली आहे। मुंबई आणि चंदीगडच्या मूळ घरी सुद्धा ठाव ठिकाणा नाही, देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। तर अनिल देशमुख हे 100 कोटींच्या वसुलीचा त्यांच्यावरती आरोप झालाय। आरोप प्रकरणी आतापर्यंत 5 वेळा समन्स बजावण्यात आले। चौकशी ऐवजी न्यायालयातून चौकशी टाळण्याचा प्रयत्न झालाय। तर भावना गवळी या 17 कोटींच्या गैरव्यवहारामध्ये त्यांना समन्स बजावण्यात आले। सध्या नॉट रिचेबल असल्याचं समजतंय। जिल्हा आणि मुंबईतही त्यांचा ठाव ठिकाणा नाही। तर प्रताप सरनाईक एमएमआरडीए कंत्राट प्रकरणी त्यांची सध्या चौकशी सुरू आहे। ईडीच्या समन्स नंतर चौकशीला हजर होण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे। या बातमी संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत फोन लाइन वरून जोडल्या गेल्यात आमच्या प्रतिनिधी वैदही काणेकर। वैदही, परमवीर सिंह हे आता देश सोडून गेलेत या चर्चांना उधाण आले, तर दुसरीकडे जर ते देश सोडून गेले असतील तर ही बाब गंभीर असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय। नक्कीच, जर आपण बघितलं तर परमवीर सिंग गेल्या अनेक दिवसांपासून जे आहेत ते नॉट रिचेबल आहेत, ते त्यांची चंदीगडच्या घरीही नाही आहेत, मुंबईला देखील नाही आहेत, त्याच्यामुळे परमवीर सिंग नेमके गेले कुठे असा सवाल या निमित्तानं अनेकदा उपस्थित झालेला आहे। मात्र परमवीर सिंग यांच्यावर आता लवकरच कारवाई होऊ शकते असे संकेत देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेले बघायला मिळत आहेत। कारण एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी सुट्टी घेतलेली आहे, मात्र जेव्हा एखादा सरकारी अधिकारी सुट्टी घेतो तेव्हा ज्या ठिकाणी तो आहे त्याचा पत्ता त्यांना द्यावा लागतो, तर असा कुठलाही पत्ता जो आहे तो परमवीर सिंग यांनी दिलेला नाहीये। आणि एकीकडे राज्य सरकारच्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सध्या परमवीर सिंग यांच्या शोधामध्ये असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे काही दिवसातच परमवीर सिंग यांच्यावर जी आहे ती कारवाई अपेक्षित आहे असे संकेत गृहमंत्र्यांनी दिलेले बघायला मिळत आहेत। आणि एकूणच जर परमवीर सिंग जर परदेशात गेले असतील तर ही बाब अतिशय गंभीर असल्याचं मतही गृहमंत्र्यांनी व्यक्त केलेलं आहे। नक्कीच वैदई, यातून आणखीन एक मुद्दा येतो, तो म्हणजे अनिल देशमुख असतील किंवा भावना गवळी, प्रताप सरनाईक, इतर काही अधिकारी आहेत ज्यांच्या सध्या विविध प्रकरणांमध्ये चौकशा सुरू आहेत, असंही पाहायला मिळतंय की या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी हे नेते हे अधिकारी टाळाटाळ करतात। नक्कीच, आपण बघितलं तर ज्या ज्या खरं तर नेत्यांना मंत्र्यांना जे आहे
ते नोटिस देण्यात आलेले आहेत, ते अनेक लोक अनेक मंत्री जे आहेत ते नॉट रिचेबल असलेले सध्या बघायला मिळत आहेत। कारण एकीकडे 100 कोटी प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांना वारंवार नोटीस देण्यात आली होती, मात्र वारंवार नोटीस देऊनही ते चौकशीला हजर झाले नाही। इतकंच नाही तर अनिल देशमुख सध्या कुठे आहेत असा सवाल सध्या सातत्यानं सरकारला विचारला जातोय। दुसरीकडे भावना गवळींचं जर बघितलं तर त्याही नॉट रिचेबल आहेत, त्यांनाही काल ईडीचं समज जे आहे ते बजावलेलं बघायला मिळालं। 4 ऑक्टोबरला त्यांनाही ईडी समोर हजर राहायचंय, पण भावना गवळी नेमक्या कुठे आहेत असाही प्रश्न सध्या उपस्थित केला गेलाय। दुसरीकडे जर बघितलं तर प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत जे आहे ते चौकशीसाठी जरी पुढे आलेले एकूणच चौकशीसाठी टाळाटाळ होत असल्याचं पाहायला मिळतंय। वदय दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।